पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज नांदेडमध्ये पोलीस दलात नूतन वाहने सुपूर्त करण्यात आले. नांदेड पोलीस दलाच्या ह्या नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहनामुळे मोठी मदत होणार आहे. आज यावेळी नांदेड जिल्ह्यासाठी 112 हा क्रमांक जनतेसाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नांदेड डायल 112 माध्यमातून नांदेडच्या नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांचा उपयोग करत विधिगतने उत्कृष्ट सेवा द्या असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील पोलीस दलाला डायल 112 या योजनेअंतर्गत जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च करून 14 चारचाकी वाहने 76 दुचाकी वाहने देण्यात आली आहे. या वाहनाचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. वजिराबाद भागातील कवायत मैदानात हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ बिपिन इटनकर, पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन वाहनांचे पूजन करून पालकमंत्री यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनास रवाना करण्यात आले. या प्रसंगी पुढे बोलताना जलद प्रतिसाद ठेवा हीच नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. घटना घडताच पोलीस तेथे पोहोचले पाहिजे. त्या 112 माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान बालके आणि घडलेल्या घटनेला प्रतिसाद या सर्वांसाठी हा एकच टोल क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कोणालाही काही मदत आवश्यक असेल तर ती या माध्यमातून त्वरित मिळणार आहे. या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार रामपाटील रातोळीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर, आजचा हा कार्यक्रम डायल 112 महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा म्हणजेच महाराष्ट्र एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम या सिस्टम खाली जे नवीन वाहन आपल्याला मिळालेले आहे त्या वाहनांचे लोकार्पणासाठी आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांकरिता आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांसाठी 100, अग्निशमनसाठी 101, रुग्णवाहिकेसाठी 108, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1090, लहान बालकांसाठी 1098, महिलांसाठी 181 असे विविध मल्टिपल हेल्पलाईन्स कार्यरत आहेत. या सर्व सेवा, या सर्व सूचना एका अंब्रेलामध्ये एका छत्राखाली आणण्यासाठी नागरिकांना 112 डायल 112 हा एकच टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहे व ही सुविधा मिळण्याकरता महाराष्ट्र शासनाने डायल 112 हा प्रकल्प सुरू केलेला आहे. यामुळे संकटात सापडलेले लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक, ऍक्सिडेंटचे व्हिक्टिम्स यांना कमीत कमी वेळेमध्ये आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पोलीस दलाचे आधुनिकीकरण यामध्ये हा महत्वाचा टप्पा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीचा GIS नकाशा तयार करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना डायल 112 वर संपर्क केल्यास त्यांचे लोकेशन त्यामुळे आपोआप आधुनिक अशा पोलीस कंट्रोल रूमला समजून येऊन त्यांच्या जवळच्या पेट्रोलिंग वाहनावर कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तात्काळ त्यांना मदत पोहोचता येईल ही यामागची संकल्पना आहे. पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे व त्यांच्या टीमने नांदेड जिल्ह्यामध्ये 112 प्रकल्पांतर कारवाई करण्यासाठी 36 पोलीस ठाणेमधील 1545 अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्याकरिता 45 चारचाकी वाहने व 76 दुचाकी वाहने कार्यरत असणार आहे. माननीय आमदार अशोकराजे चव्हाण सर तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समिती यांच्याकडून 146.54 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामधून 14 चारचाकी वाहने व 76 दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उर्वरित 31 वाहनांकरिता अंदाजे लागणारे 2,57,75,000 रुपयाचा निधी मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.
मी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माननीय आमदार श्री अशोक चव्हाण सर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड तसेच जिल्हा नियोजन समिती नांदेड यांना या प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद देतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचा आहे तो गोल्डन आवर. या गोल्डन आवर साठी हा प्रोजेक्ट मुळे पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम अत्यंत कमी होणार असून त्याचा नागरिकांना नक्कीच लाभ होईल, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी. यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता ही निश्चित वाढेल यात शंका नाही. या प्रणालीचा वापर करून आम्ही नांदेड पोलीस दल जनतेला सक्षम पोलीस दल देण्याचा प्रयत्न करू व जनतेच्या मनात सुरक्षिततेची व निर्भयतेची भावना निर्माण होण्यास याच्यामुळे नक्की मदत होईल. आजचा अतिशय महत्वाच्या दिवशी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त औचित्य साधून पोलीस विभागाने आज क्विक रिस्पॉन्स जी आवश्यकता आहे, आजच्या काळाची गरज आहे, क्विक रिस्पॉन्स देण्याकरता 14 वाहनं आणि मोटरसायकल्स असा अद्ययावत ताफा आज नांदेड करता, नांदेड शहरवासियांकरता हा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या माध्यमातून साधारण 1.5 कोटीच्या आसपास खर्च करून आपण हे वाहन नांदेड करता उपलब्ध करून देत आहोत. क्विक रिस्पॉन्स म्हणजे जलद गतीने एखाद्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं महत्वाचं असतं. एखादी घटना घडली, त्या घटना घडल्यानंतर आपण पोलीस तिथे तातडीने त्या स्थळापर्यंत केव्हा पोहोचू शकते हा त्यातला महत्वाचा भाग आहे. मी गृहराज्यमंत्री होतो, गृहराज्यमंत्री असताना मी अनेक प्रश्न हाऊसमध्ये उत्तर द्यायचो, त्यावेळेस पोलीस घटनास्थळी किती वाजता पोहोचली हा त्यातला प्रश्न नेहमी असायचा. आणि सिनेमामध्ये तर नेहमी दाखवायचे घटना घडून गेल्यावर पोलीस छोटी बसते असं ते सिनेमात दाखवत. आता कॉमन नंबर 112 नंबर प्लॅन केला की मग तो मुंबई नागपूरसाठी कनेक्ट होऊन तिथून सगळे त्याच्या जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला ताबडतोब माहिती जाईल आणि ही वाहन आज कमीत कमी वेळामध्ये, मी तर म्हणेन की क्विक रिस्पॉन्स खरा अर्थ क्विक रिस्पॉन्स म्हणजे किमान जास्त वेळ न दौडता तातडीने त्या ठिकाणी गोल्डन आवर झाला म्हणू. आपण एखादा म्हणून ऍक्सिडेंट झाला, दगावलाय, ताबडतोब उचलायचं न्यायचंय, किती लवकर आपण नेऊ शकतो त्याला त्या हॉस्पिटल मध्ये किंवा त्याला वाचवण्याकरता किती जलद पोहोचू शकतो हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे टाकलेलं पाऊल हे निश्चितच स्वागतार्ह आहे, महत्वाचं आहे. आणि नांदेड जिल्हा प्रशासनाच्या आजच्या एकंदरीत कामामध्ये एक मानाचा तुरा असं मी म्हटलं चुकीचं ठरू नये की जो लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल, चांगलं ठरेल. आणि त्यामुळे या संकल्पनेचं मी स्वागत करतो. असे नवीन विचारपूर्वक काही निर्णय घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये जी जी अद्ययावत यंत्रणा करणं शक्य आहे ती निश्चितच आपण उपलब्ध करून देऊ अशी मी ग्वाही देतो. या सगळ्या वाहनाला चालवणारे अधिकारी, कर्मचारी, मोटरसायकलवर स्वार असलेले माझे सर्व जवान यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. चांगलं काम करा आणि नांदेड जिल्ह्यातल्या जनतेला उत्कृष्ट सेवा आपण उपलब्ध करून द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.